Hello students, good afternoon. How are you all? I hope fit and fine at your place. Students, today's subject Marathi. Today we are going to learn lesson number 27, Majhe Shabda Bhandar. Tar vidyarthi mitranno, apan aaj Marathi vishayamadhe ghatak kramank 27 Majhe Shabda Bhandar he shiknar ahot. Okay? पण लास्ट लेक्चर मध्ये सारखे काय हा घटक शिकलो. ओके, तर आज आपण माझे शब्द भांडार हा घटक शिकणार आहोत. ओके, तर इथे बघा, चित्र पहा, ऐका आणि सांगा. इथे कसलं चित्र दिसत आहे? व्हेरी गुड. कसलं आहे? झाडाचं चित्र आहे. एक झाड आहे आणि त्या झाडाला पानं आहे. पानं हे पानांमध्ये वेगवेगळे अक्षर दिलेले आहेत. म्हणजेच पानांमध्ये वेगवेगळे अक्षर लिहिलेले आहेत. आपल्याला ते वेगवेगळे अक्षर बनवून शब्द बनवायचे आहे. आता हे बघा, या पानात लिहिलं आहे का व ळा. तर हा मिळून एक शब्द काय झाला? का व ळा. ओके, आता हे बघा, इथे आहे पा सा प. हा कोणता शब्द झाला? सा प. ओके, हे आहे पा आणि ल. पा ल. ओके, अरे बघा, इथे आहे डा स. हे दोघे मिळून काय झालं? डा स. रू ई. रू ई. ओके, जे अशा प्रकारे वेगळे वेगळे या पानांमध्ये लिहिलेले आहे अक्षर, त्याचा आपल्याला शब्द आपण शब्द बघितला कसा तयार होतो. ओके, आता इथे आपल्याला वाचा बोट फिरवा. तर इथे कोणतं चित्र आहे मला सांगा बरं? व्हेरी गुड. कोणचं पिक आहे यहाँ पे? रॅबिट का. तर सशाचं इथे चित्र आहे. ओके, तर का हे बघा, आपण वाचूया. स सा. स सा हे आहे सापाचं चित्र. काय आहे? सा प. ओके, हे आहे डास. डा स. कासव. काय आहे? कासव. कासव. कोणता रंग आहे? काळा. काळा शब्द बघा, असं लिहितात काळा. ओके, का हे कोणतं चित्र आहे? कावळा. कावळा. कार. कार. कान. कान. ओके, हे काय आहे? पाल. पाल. पान. पान. आरसा. आरसा. आवळा. आवळा. ओके स्टुडंट्स, आता हे बघा, आपण हे इथे दिलेले शब्दार्थ आपण वाचले, परत एकदा बघूया. ससा, साप, डास, कासव, काळा, कावळा, कार, कान, पाल, पान, आरसा आणि आवळा. ओके, हे बघा, चित्र पहा, ऐका आणि सांगा. आपण बघितलं चित्र आणि शब्द पण
बघितले होते तर आपण परत बघूया. हे बघा, एक झाडाचं चित्र आहे आणि वेगवेगळे पानं आहेत. त्या वेगवेगळ्या पानामध्ये वेगवेगळे शब्द आहेत. हे बघा, काळा, काळा, साप, साप, सरू, सरू, आई, हा आ आणि ही ई, आई, लट, ल, ट, सार, सा आणि र, सार, पान, पा, न, कावळा, कावळा, सई, डाव, पट आणि बन. अशा प्रकारे वेगवेगळे इथे शब्द बनले आहेत. ओके, अक्षरांपासून शब्द तयार झालेले आहेत. ओके स्टुडंट्स, चित्रे पहा, शब्द वाचा. आता हे बघा, इथे चित्र बघून शब्द वाचायचा आहे आपल्याला. कोणतं चित्र आहे? मासा, मासा, बदक, बदक, सायकल, सायकल, मोर, मोर, अननस, अननस, मुळा, मुळा, पेरू, पेरू, पाय, पाय. ओके स्टुडंट्स, तर आपण अशा प्रकारे वेगवेगळे म्हणजे चित्र बघून आपण शब्द बघितले, शब्दांचं वाचन करून घेतलं. ओके स्टुडंट्स, तर आपल्याला अशा प्रकारे वेगवेगळे शब्द वाचायचे आहेत आणि लक्षात ठेवायचे आहेत. आपला जो शब्दसाठा आहे त्याच्यात आपल्याला भर घालायचे आहेत वेगवेगळे शब्द वाचून. ओके स्टुडंट्स, बाय.